ज्वारी असेल किंवा पिवळा असेल तर हे लागवडी ह्याच्या जास्त किंवा पेरणी ह्याची न होण्याचं काही प्रमुख कारण आहेत. आता इथं शेतकरी महोदय आहेत वाघाळवाडीचे, तर तुमचं नाव काय म्हणले? अमोल अमोल लोमटे. तर एकच मिनटं, तर लोमटे साहेबांसोबत आत्ता चर्चा केलेली किंवा जास्त लोक ज्वारीची किंवा पिवळ्याची लागवड का करत नाहीत, तर काय प्रमुख कारण काय आहेत? आता तुम्ही जे काय प्रमुख कारण, एक तर मजुराची टंचाई. बरोबर आहे, मजूर आता मी सिंगल कोळपण कोळपा लागलो. बरोबर, हे कोळपणे जे आहे ते सिंगलच कोळप्याने करतायत बरं का? कोळपणे शक्यतो 3 ते 4 कोळपे करतात. आपल्याला 2-3 पाणी देतात. हो, 3 ते 4 पाणी लागते. बरोबर, एक तर लाईट नसते. हो, एक तर परेशानी, संध्याकाळच्या लाईटीत पळावं लागते. हो, आणि फक्त संध्याकाळच्या लाईटीमध्ये पाणी चलतंय, डेरच्या तर चलतच नाही. बरोबर आहे, एवढं परेशान व्हायचं. पुन्हा मजुरांनी अर्ध्याला अर्धे मागायचे. हा, अर्ध्याला अर्धं मागे तर आपल्याला काय शिल्लक राहणार आहे? बरोबर आहे. आता जवळजवळ एकरी 2 क्विंटल 3 क्विंटल मागते. हा हा, काढणी करता, काढणीला, काढणी कापणी आणि खुडणी, काढणी कापणी आणि खुडणी. हा, आणि पुन्हा कडबा आपणच बांधायचा, आपणच करायचं, सगळं आपणच करायचं. हा, फक्त 2 कामाला त्यांना अर्ध्याला अर्ध द्यावं लागतं आपल्याला. बरोबर आहे, ह्याच्यामध्ये मर आहे. आता तुम्ही दाखविलं होतं सर, आम्हाला तर माहितीच नव्हती. बरोबर आहे, आम्ही आज बघितलं. म्हणजे फवारणी आहे, त्या वेगवेगळ्या फवारण्या, वेगवेगळ्या प्रकारच्या किडी यायलेल्या आहेत, अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव, हवामान बदल झाल्याच्या नंतर काय होतं की आता यावेळेस हवामान बदलामुळं काय झालं, पाऊसच खरीपाचा उशिरा पडला आणि खरीपाचा पाऊस उशिरा पडल्यामुळं पेरणी उशिरा झाली. खरीपाची पेरणी उशिरा झाल्यामुळे 1 महिना जी काही रब्बी आपली लवकर होती तर 1 महिना लेट झाली, आणि अशा ठिकाणी 15 ऑक्टोबरच्या नंतर इथं ज्वारी पेरणी झाल्यामुळं तिथं जनावरांसाठी आपण केलं, आता इलाज नाही इलाज आहे. बरोबर, तर सांगायचा उद्देशाच्या मध्ये म्हणजे क्लायमेटचा पण विषय आहे की परत पेरणी उशिरा झाल्यामुळं मग खोड माशीचा प्रादुर्भाव जास्त वाढला, मग ह्याच्यामध्ये फवारणीचा खर्च शेतकऱ्यांचा वाढला, आणि हे ज्वारी असेल किंवा हे जी काही पिकं आहेत तर त्यांच्या उत्पादन खर्च पाहता मार्केटमध्ये, हा, त्याला भाव सुद्धा जे आहे ते योग्य भेटत नाही. जर एवढं खुरपायचं म्हणलं तर मला 5,000 रुपये लागतील. बघा, म्हणजे तो विषय आहे उत्पादन खर्च आणि त्या मार्केटमध्ये त्याला भेटणार जे काही व्हॅल्यू आहे त्या उत्पादनाला, तर ह्याचं कुठंच ताळमेळ जुळणं गेलं आणि म्हणून जे आहे ते शेतातल्या ह्या जे काही म्हणजे हे पिकं घेण्यासाठी ज्या वेगवेगळ्या अडचणी ज्या हे आहेत, आणि म्हणून शेतकरी जे आहे ते ह्याच्याकडे सुद्धा जे आहे ते पेरणीसाठी जे आहे ते दुर्लक्ष करतो किंवा पेरणी करत नाही. हे महत्त्वाचे कारण आहेत ते पिवळा असेल किंवा ज्वारी पेरण्यासाठीचे. ज्वारी पिवळा जे आहे फक्त ज्याच्याकडे जनावर आहेत लोक करायला लागले, आणि ती बी स्वतः घरच्या घरी स्वतः ज्याच्याकडे 4 एकर 2 एकर शेती आहे तेवढीच करणार. कारण आता सध्या ही परवडतच नाही, परवडत नाही, कारण ही लय महागात जाते. बरोबर, त्याच्या जागेवर हरभरा समजा तूर केलेली परवडती. बरोबर, तुरीला सध्या मार्केट आहे. होय होय, बाजार भाव आहे, बाजार भाव आहे सध्या. म्हणजे मार्केटमध्ये चांगले रेट भेटल्यास माणूस काही करू शकते. ह्याच्यात बी जर तुम्हाला सांगतो 6,000-7,000 रुपये क्विंटल न हे गेलं तर लोकाला म्हणजे मजूर लावून करून घ्यायला हरकत नाही, पण ह्याच्यात तसा तेवढा पैसा राहत नाही आणि मग घरातून भर करावं लागते, भरती करावं लागते त्या लोकांची. कर्ज काढून आता मी जवळजवळ 2-2.5 लाख रुपये कर्ज आहे माझ्यावर. हा, 2.5 लाख रुपये कर्ज आहे, आता मला फेडायचंच मुश्किल आहे कर्ज. बरोबर, म्हणजे ह्या काही गोष्टी आहेत, हवामान बदलाच्या सुद्धा ह्या काही गोष्टी आहेत. तर ही शेतकऱ्यांच्या अडचणी फक्त आपल्याला काय आहेत ह्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे.